संजय भाई आमच्यासोबत आहेत, एक खूप चांगले आयोजक सुप्रीमो चषकाचे. साहेब, आपल्या माध्यमातून खूप चांगली क्रिकेटस्पर्धा आपण नेहमीच पाहतो. एक निश्चितच आम्हा सर्वांसाठी एक मोठी अपॉर्च्युनिटी असते ती स्पर्धा पाहण्याची. पण भाई, तुम्ही स्वतः इथे आलात आणि दरवर्षी इथे येतात, गतवर्षी तुम्ही ती सुद्धा आला होतात. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आपण निश्चित मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करतो. कुठच्याही आयोजनासाठी 18 वर्ष सातत्य राखणं मला वाटतं फार कमी लोकांमध्ये असतं, आणि आपण या अशा ग्रामीण भागामध्ये 18 वर्ष सातत्याने हा क्रिकेटचे सामने भरवतात. खरोखरच तुमच्या या सातत्याचं मी कौतुक करेन. तसे रतनबुवा पाटील आणि सुप्रीमो अशा दोन स्पर्धा मुंबईतल्या आणि डोंबिवलीतल्या आहेत की वर्षानुवर्ष लोक वाट पाहतात की ह्या स्पर्धा आपल्या खेळा मिळून इथे कधी आपला विजय होतो. आणि इथे बाकी कुठचंही गोष्ट जास्त महत्त्व नाही, फक्त इकडे चषक जिंकण्याचं फार महत्त्व आहे. त्यामुळे इकडे प्रत्येक खेळाडू टेनिसमधला ह्या स्पर्धा जिंकण्यासाठीच खेळायचा प्रयत्न करतो. म्हणून या आयोजकांचं मी खरोखरच, आपण तर आहोतच पण तुमच्यावर असलेली सगळी पूर्ण टीम, तुमच्या हाताकडे असलेली सगळी मुलं कार्यकर्ते यांचं मी अभिनंदन करेन एवढं यशस्वी आयोजन केल्याबद्दल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद भाई. अजून एक भाईंची ओळख मला अशी सांगावीशी वाटते, पृथ्वी शाहसारखा जो खेळाडू तुम्ही पाहतात तो सर्वप्रथम विरारला राहायचा, पण येण्या जाण्यामध्ये त्रास होत होता, पण भाईंने स्वतःच्या स्वखर्चाने त्याला मात्र मुंबईमध्ये स्वतःचं घर घेऊन दिलं. आणि त्याची जी तुम्ही मात्र डेव्हलपमेंट जी पाहतात त्यामध्ये भाईंचा खूप मोलाचा वाटा आहे. भाईंचा सुद्धा आभार व्यक्त करतो. आपण इथे स्पर्धेमध्ये आलात आणि निश्चित या स्पर्धेची शुभावडली, स्पर्धेची शुभावडली त्याबद्दल संजय भाई पोतीस यांचं मनपूर्वक आणि हार्दिक आभार.